जय हिंद मित्रांनो आपल्या ट्यूब चॅनेलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेट परीक्षेमध्ये जे आहे पैशांची देवाणघेवाण होते आहे का पैसे देऊन जे आहे सेटिंग लावली जात आहे का हा जो एक अफवा किंवा एक व्हायरल मॅसेज जे आहे सर्वकडे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरताना आपल्याला दिसत आहे त्याच्यामागे नेमकं काय आहे त्याच्यामागची कारणं काय आहे आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन नेमकी त्याच्या पाठीमागे काय आहे याविषयी जे आहे सविस्तर डिस्कशन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत परंतु सर्व डिस्कशन करण्यापूर्वी सर्व तथ्य तुमच्या समोर ठेवण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईटचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही मित्रांनो मागच्या दोन दिवसापासून जे आहे सोशल मीडिया पूर्णपणाने भरून गेलेलं आहे की टेटमध्ये काहीतरी सेटिंग चालू आहे पैशांची देवाणघेवाण चालू आहे किंवा मानवी हस्तक्षेप चालू आहे आणि याच्यामध्ये भर म्हणून जे आहे काही मोठमोठाले व्यक्ती देखील त्याच्यामध्ये ते दे तेल ओतण्याचं काम करताना दिसत आहे माझा संबंध काही स्पेशल यूट्यूबर्सशी आहे कारण ते देखील या मुलांना जे आहे अशा प्रकारे थोडंसं भडकवण्याचाच प्रयत्न करत आहेत असं मी म्हणेन कारण ज्या गोष्टीचा आपल्याकडे पुरावा नाही आहे ज्या गोष्टीमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही आहे आपल्या डोळ्यासमोर कोणतीही घटना आपल्याला घडताना दिसत नाही आहे त्या गोष्टीला जर का आपण समर्थन करत असाल तर नक्कीच आपण आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करतो आहे असं आपल्याला वाटत आहे मित्रांनो याच्या पाठीमागे जे काही न्यूज आहे ती न्यूज तुम्हाला तु अगोदर सांगतो की नेमकी काय ऐकायला मिळत आहे कोणकोणत्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत आहे पहिली महत्वाची गोष्ट तर यांनी सांगितलेलं आहे जसे बरेचसे मॅसेजेस जे आहे मॅसेजेसचे स्क्रीनशॉट वेगवेगळ्या ग्रुपचे असतील टेलिग्रामचे स्क्रीनशॉट्स आहेत मला विद्यार्थ्यांनी पाठवले आणि विचारलं की सर हे असं असं ऐकायला मिळतं याच्यामध्ये काय तथ्य आहे याचा आपण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत आपल्या डोळ्यासमोरून घातलेल्या आहेत प्रत्येक गोष्टीवरती आपली बारकाईने नजर आहे आणि त्यानुसार मी तुम्हाला या गोष्टी या ठिकाणी सांगत आहे बऱ्याचशा मेसेजेसमध्ये असं होतं की जी स्वमोटो याचिका होती औरंगाबाद खंडपीठामध्ये त्या स्वमोटो याचिकेमध्ये शासनानं जे आहे शपथपत्र सादर केलं होतं आणि शपथपत्रामध्ये सांगण्यात आलं होतं की या परीक्षेचा निकाल जे आहे टेट दोन हजार तेवीसचा निकाल आम्ही पाच मार्चला लावणार आहोत आता पाच मार्च उलटून गेलेला आहे आणि पाच मार्च उलटून गेल्यानंतर या ठिकाणी जे आहे निकाल लागलेला नाही आणि निकाल न लागण्यामागे हेच कारण आहे की त्यांच्याकडे जे आहे पैशांची देवाणघेवाण चालू आहे असा तो मेसेज होता त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य आहे असं मी म्हणू शकत नाही कारण आता बघा त्याच्या पाठीमागचं एक कारण सांगतो की मान्य आहे की त्यांनी पाच तारखेला निकालाचं सांगितलं होतं परंतु त्याच्यामध्ये बाबा तुम्ही जर का पूर्ण शेड्यूल पाहिलं असेल त्या मोठ्या याचिकेमधलं तर त्याच्यामध्ये एक्झामची डेट पण वेगळी होती एक्झामची डेट होती की चौदा फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दरम्यान आम्ही परीक्षा घेणार आहोत परंतु ॲक्च्युअल परीक्षा कंडक्ट केव्हा झाली बावीस फेब्रुवारीपासून तीन मार्चच्या दरम्यान म्हणजे परीक्षा थोडीशी डिले झाली आता परीक्षा डिले झाली याचा अर्थ आपला जो रिझल्ट आहे तो पण डिले होणार साहजिक आहे कारण चौदा तारखेला जर एक्झाम सुरू होत असेल तर त्यावेळेस त्याने सांगितलं होतं की आम्ही जे आहे पाच मार्चला त्याचा निकाल लावू मग आता जर का चौदा तारखेला परीक्षात जर का स्टार्ट नाही झाली म्हणजे जवळजवळ आठ दहा दिवसांना परीक्षा जर का स्टार्ट झाली असेल आठ दिवसाचा डिले झाला होता तर मग रिझल्टला देखील आता आठ दिवसांचा डिले लागेल किंवा नाही किंवा दुसरी महत्वाची गोष्ट आहे या परीक्षेमध्ये आपल्याला नॉर्मलायझेशन करून आपला रिझल्ट मिळणार आहे मग नॉर्मलायझेशन नावाची काही गोष्ट असते किंवा नाही आहे किंवा त्याला जे आहे वेळ लागतो किंवा नाही लागत तर मग नॉर्मलायझेशन होणार संपूर्ण जे आहे किचकट प्रोसेस आहे आपल्याला माहिती आहे दहा दिवस जे आहे हे परीक्षा कंडक्ट केली गेलेली आहे आणि दहा दिवसांच्या वीस शिफ्ट आहे आणि वीस शिफ्टचा जो निकाल आहे तो ॲज इट इज जे आहे ऍक्युरेट पद्धतीने लावण्याकरिता साहजिक आहे वेळ लागणार आहे आणि आय बी पी एसचं जर का आपण ट्रॅक रेकॉर्ड पाहिला की आय बी पी एस काही नवखी कंपनी नाही आहे किंवा अशी तशी कंपनी नाही आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे अगदी ज्या काही भारतामधल्या टॉपच्या कंपनीज आहेत ज्या काही एक्झाम कंडक्ट करतात त्यापैकी टॉप थ्रीमध्ये येणारी ही आय बी पी एस कंपनी अतिशय स्ट्रिक्ट आहे त्यांच्याकडे जे आहे कोणताही लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री कोणाचंही काहीही चालत नाही हे त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती संशय घेणे हे खऱ्या अर्थानं मूर्खपणा ठरणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही विद्यार्थी अशा प्रकारच्या गोष्टी बोलत आहेत तर सध्या आपल्याला माहिती आहे परीक्षा संपलेली आहे त्यांनी मागच्या सहा आठ महिने जे आहे दररोज दहा दहा बारा बारा तास अभ्यास केलेला आहे ते पूर्णतः व्यस्त होते आणि आता रिकामे ते रिकामे झालेले म्हणजे अभ्यास संपलेला आहे त्याच्यामुळे आपण म्हणतो रिकामं घर रोग रिकामं डोकं आणि सैतानाचं घर त्या पद्धतीने झालेलं आहे काही लोकांच्या मनामध्ये ज्या आहे कुरापती असतात ते अशा प्रकारचे मॅसेजेस टाकून देतात एखाद्या दे ग्रुपला आणि मजा बघतात त्या मित्रांनो याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही ही एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे आता त्याच्यामध्ये आणखी काही भर म्हणून विद्यार्थी हे पण सांगत आहेत की हो हो बरोबर आहे आय बी पी जे आहे सिलेबस आपल्याला सांगितला त्या पद्धतीने दिलेला नाहीये मान्य आहे परंतु ती चूक आय बी पी नाहीच आहे मुळात कारण आयबीपीएस ज्या पद्धतीने परीक्षा कंडक्ट करतं त्यांना त्याच पद्धतीने एम एस सीईने म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेने जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्याने त्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने परीक्षा कंडक्ट केलेली आहे अन्यथा जर का परीक्षा परिषदेने अगोदरच त्यांना त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या तर कदाचित या पद्धतीने परीक्षा न होता थोडीशी आपल्या सिलेबसप्रमाणेच झाली असती परंतु त्या गोष्टीचं जे आहे आपण पाठपुरावा करू शकत नाही की त्यांनी सिलेबस व्यवस्थित दिला नाही म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे अशा अशा प्रकारचा भ्रष्टाचार होऊ शकतो म्हणून त्याच्यामुळे जर का कुणी अशा गोष्टी बोलत असेल तर ते साफ चुकीचं आहे आणि ठीक आहे काही शक्यता नाकारता येत नाही आता बरेच जण म्हणतात सर डीईटी टीमध्ये झालं होतं घोळ किंवा याच्यामध्ये झाला होता किंवा त्या याच्यामध्ये झाला होता तर लक्षात घ्या त्यामध्ये झालं असेल परंतु यामध्ये जोपर्यंत आपल्याला एखादा ऑथेंटिक प्रूफ सापडत नाही तोपर्यंत आपण सोशल मीडियावरती या पद्धतीने सांगू शकत नाही अन्यथा जे आहे आय बी पी एस मानहानीचा दावा देखील ठोकू शकतो कारण आय बी पी एसचं जे ट्रॅक रेकॉर्ड आहे जे काही त्यांची ट्रान्सपॅरन्सी आहे ते फार जपण्यासाठी प्रयत्न करतो त्याची जे रेप्युटेशन आहे ते जपण्यासाठी खूप प्रयत्न करतो आणि जर का कुणी अशा प्रकारे विदाउट प्रूफ त्यांच्यावरती जर का आक्षेप घेत असेल एलिगेशन लावत असेल तर नक्कीच ते त्याच्या विरुद्ध कारवाई केल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांना त्यांची रेप्युटेशन महत्वाची आहे काही जण असंही म्हणतात आता त्यांना मूर्खच म्हणेल मी की दोन हजार सतराला ज्यावेळेस परीक्षा झाली होती त्यावेळेस आपण परीक्षा जेव्हा दिली दीड दिल एक तास वीस मिनिटामध्ये दोन तासामध्ये तर त्यावेळेस जे आहे लगेच आपण पेपर सबमिट केला की आपला रिझल्ट आपल्याला दिसला होता मग आता आयबीपीएसनं का बरं दाखवलं नाही आता मूर्खपणाचा प्रश्न आहे किंवा नाही अहो त्यावेळेस नॉर्मलायझेशन नावाची प्रक्रिया नव्हती म्हणून त्यांनी लगेच जे आहे रिझल्ट लावला होता आता आय ला जर का नॉर्मलायझेशन करायचं राहिलं नसतं तर त्यांनी लगेच क्विकली आपल्याला पेपर सबमिट केला की रिझल्ट आपला शो केला असता परंतु तसं होणार नाही त्याचं जे आहे नॉर्मलायझेशन होणार आहे काही जण म्हणतात की दोन हजार मध्ये जे आहे या पद्धतीने सेटिंग झाली होती फक्त बोलणारे बोलतात परंतु त्याच्यामध्ये जे आहे कोणत्याही प्रकारचा प्रूफ या ठिकाणी सापडलेला नाही आणि प्रूफशिवाय जे आहे आपण काहीच बोलू शकत नाही त्याच्यामुळे जर का कोणी एक व्यक्ती बोलतोय आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो तर हे चुकीचं आहे त्याच्यामुळे आपण पॉझिटिव्ह लोक आहोत आपला विश्वास आहे आपला न्यायदेवतेवर विश्वास आहे आपला भारतीय संविधानावर विश्वास आहे आणि आपण पॉझिटिव्ह माइंडसेटअपची आहोत त्याच्यामुळे कोणी आपल्या आसपास अशा प्रकारची जर का निगेटिव्हिटी पसरत असेल तर आपण बिलकुल त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे आपण आपल्या रिझल्टवरती फोकस करायचा आहे आपला जो काही निकाल असेल तो आपल्याला आपल्या हक्काचा मिळणार आहे आणि आपण जर काही जण म्हणते जर आम्ही नुसत्या गोळ्याच मारलेल्या तर मार ठीक आहे तुम्हाला तुमच्या गोळ्या ज्या काही योग्य लागलेल्या असतील त्याचाच रिझल्ट लागणार आहे आता या गोष्टीवर जास्त चर्चा न करता आता आपल्याला महत्वाचं काम करायचं आहे की जागा जास्तीत जास्त पोर्टलला कशा प्रकारे येतील ज्या सदुसष्ट हजार एकशे अकरा जागा पोर्टलला म्हणजे आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत त्यापैकी चौतीस हजार जागा भरल्या जाणार आहेत त्या चौतीस हजारपैकी चौतीस हजार जागा एका स्ट्रोकमध्ये प्रकारे पोर्टलला येतील त्यासाठी जास्त चर्चा व्हायला पाहिजे त्यासाठी कशा प्रकारे आपण एकत्रित येऊ शकू आणि सरकारविरोधामध्ये एखादं आंदोलन करून त्या सगळ्या जागा एका झटक्यामध्ये एका स्ट्रोकमध्ये कशा पवित्र पोर्टलला आणता येतील त्यासाठी चर्चा व्हायला पाहिजे न की ही जी संपूर्ण निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटीसाठी आपण आपली एनर्जी खर्च करायची आहे हा जी बात निगेटिव्ह गोष्टींवरती विश्वास ठेवू नका मित्रांनो आपल्याला जे आहे आता येणाऱ्या काळामध्ये फक्त जास्तीत जास्त जागांसाठी या ठिकाणी भांडायचं आहे आणि जास्तीत जास्त जर का जागा येत असेल तर अगदी कमी स्कोअर असलेला कॅन्डिडेट देखील जे आहे या ठिकाणी जिल्हा परिषदेचं शिक्षक म्हणून लागू शकेल त्याच्यामुळे आपण पॉझिटिव्ह लोक आहोत बी पॉझिटिव्ह आपला माइंड सेटअप जे आहे चांगल्या गोष्टींकडेच लावा अशा वाईट गोष्टी असतील तर नक्की सोडून द्या आणि हो जाता जाता एवढं नक्की सांगेल की जर खरंच खरंच याच्यामध्ये जर का काही तथ्य असेल आणि तुमच्या पर्यंत कोणी जर का अप्रोच करत असेल की मी एक्स वाय झेड आहे आणि मी अशा अशा मोठ्या माणसाचा जो आहे तो हाताखालचा माणूस आहे किंवा मोठ्या माणूस माझा जो आहे रिलेटिव्ह आहे मी तुमचं काम करून देतो तर तुम्ही त्याचं स्टिंग ऑपरेशन करा तुम्ही त्याची कॉल रेकॉर्डिंग करा किंवा त्याचे जे काही मेसेजेस असेल ते मेसेजेस जपून ठेवा त्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवा संघटनेपर्यंत पोहोचवा किंवा आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवा आणि त्याच्यानंतर आपण दाखवू त्यांना की संविधानाचा इंगा काय असतं ठीक आहे त्याच्यामुळे निश्चिंत राहा असं काहीही होणार नाही प्रत्येक गोष्टीवरती आपली नजर आहे आणि जसं जर, जर का आढळलं हो। तर सगळ्यात पहिल्यांदा आवाज उठवणारा आपलं एकमेव चॅनल असणार आहे त्याच्यामुळे बी पॉझिटिव्ह बेस्ट ऑफ लक फॉर युअर रिझल्ट